औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथे झालेल्या आयडियल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाशिक महानगरपालिकेच्या ध्रुवनगर शाळेतील उपशिक्षक नामदेव जानकर लिखित आणि दिग्दर्शित डुबऱ्या या लघुपटाला आयडियल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचमध्ये मध्ये उत्कृष्ट लघुपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे दोन पुरस्कार मिळाले आहेत या लघुपट महोत्सवात देशभरातून जवळपास एक हजार लघुपट सहभागी झाले होते नामदेव जानकर यांच्या डुबऱ्या या लघुपटाला दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल शाही सुमंत अन्नदाते यांच्या उपस्थितीत काल नाशिकमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पोलकुंडवार आणि शिक्षण विभागाच्या प्रशासक सुनीता धनकर यावेळी उपस्थित होत्या औरंगाबादच्या रिल्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सांगलीच्या गदिमा नॅशनल फिल्म फेस्टिवल आणि अहमदनगरच्या एशियन टॅलेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी डुबऱ्या हा लघुपट पाठवण्यात आला आहे